नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रूज प्रोजेक्ट मध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर सुरेश काळे, SSGM कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। आज आपण घटक क्रमांक 2 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष, त्यातला 1857 स्वातंत्र्य लढा या घटकावरती चर्चा करणार आहोत। विशेषतः आपण पाहिलं की मागच्या पहिल्या घटकामध्ये 1857 पूर्वीचे लढे हे सामूहिकपणे जरी नसले तरी ते इंग्रजांच्या विरोधात होते, मात्र या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत 1857 लढा, त्या लढ्याची प्रत्यक्ष कारणे, तत्कालीन कारण, त्यामधील उठावाचे नेतृत्व, अन्य नेतृत्व, महाराष्ट्रातील उठाव आणि उठावाचे परिणाम, या प्रमुख 6 मुद्द्यावरती आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे। त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे या उठावाची कारणे। तर काय कारण आहेत हा उठाव जो झाला, त्या उठावासाठी जी कारण घडून आली, त्यामधील प्रमुख कारणांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। तर यामधील पहिलं जे कारण आहे ते म्हणजे ब्रिटिश सैन्यातील असंतोष। ब्रिटिश सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक त्या ठिकाणी नेमलेले होते, तर या ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना मिळणारी जी अपमानास्पद वागणूक होती, त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने लादलेली होती, त्यांच्या भत्त्यामध्ये कपात करण्यात आलेली होती, समुद्र पर्यटन हे निषिद्ध असताना त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती करण्यात आलेली होती, कवायतीच्या वेळी होणारा त्यांचा अपमान, नोकरीतील बदल्याबाबत केणारा जाणारा पक्षपात, वरिष्ठ पदावरील बढती न मिळणे, अशा सर्व गोष्टींमुळे या ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये प्रचंड असंतोष होता। त्यानंतर दुसरं कारण आहे, संस्थानिकामध्ये सुद्धा असंतोष होता। जे भारतीय संस्थानिक होते त्या भारतीय संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांच्या बद्दल असंतोष निर्माण होण्यासाठी अनेक कारणे घडली। विशेषतः गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने संस्थानिकांना दत्तक वारस हक्क नामंजूर केला होता, त्यामुळे संस्थानिकातील अनेक सैनिक बेकार झालेले होते, याचाही परिणाम शेतीवर अतिरिक्त भार वाढला आणि संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। ब्रिटिशांनी वतनेही जप्त केली, त्यामुळे संस्थानिक वर्ग नाराज झालेला होता। याशिवाय आर्थिक कारणेही या उठावाला कारणीभूत ठरली। त्यामध्ये भारतामध्ये इंग्रजांनी कायमधारा, रयतवारी, महालवारी अशा महसूल गोळा करण्याच्या पद्धती सुरू केल्या। शेतकरी कंगाल, जमीनदार व कंपनी सारखा श्रीमंत झाले। पूर्वी वस्तू स्वरूपातील शेतसारा आता रोख पद्धतीने द्यावा लागत असे। दुष्काळ, साथीचे रोग, आपत्ती अशा प्रसंगीही महसुलामध्ये सूट मिळत नसे, त्यामुळे सावकाराच्या कचाट्यात शेतकरी सापडलेला होता। शेतकरी त्यामुळे जमीन विक्री करू लागला। शिवाय निळीचे नगदी पीक घेण्यास इंग्रजांनी सक्ती केली, याचा फायदा ब्रिटिश शासनाला होत असे, त्यामुळे मजुरांची अवस्था अत्यंत भीषण होती। ही आर्थिक कारणे या उठावाला कारणीभूत ठरली। त्यानंतर काही धार्मिक कारणे जी आहेत तीही या उठावासाठी कारणीभूत ठरलेली आहेत। त्यामध्ये भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबत ब्रिटिश धोरण हे त्यांच्या हिंदूंच्या विरोधी होते, त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष पसरला, भारतीय लोकांमध्ये असंतोष पसरला। धर्मांतर सक्तीमुळे धार्मिक भावना दुखावल्या,
समुद्र पर्यटनाला सक्ती केली गेली, सतीबंदीच्या कायद्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या, कंपनी सरकार धर्म बुडवेपणा करीत असल्याची भावना भारतीय जनतेमध्ये निर्माण झाली। तरी अशा या धार्मिक कारणामुळे ही भारतीय समाज दुखावला होता। त्यानंतर तत्कालीन कारण घडून आलं ते म्हणजे काडतूस प्रकरण त्याला म्हटलं जातं। इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एनफील्ड नावाच्या बंदुका दिल्या। तर या बंदुकांना गाय व डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली आणि त्यामुळं सैनिक नाराज झाले, कारण ही काडतूस वापरण्यापूर्वी ती दातांनी तोडावी लागत असे आणि धर्म संकटात टाकणाऱ्या काडतुसाच्या वापराला सैनिकांनी नकार दिला। 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे याने असंतोषाला तोंड फोडले, त्यास इंग्रजांनी फाशी दिली। मात्र या घटनेमुळे सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे यामध्ये उठावाचे नेतृत्व। तर या उठावाचे नेतृत्व संपूर्ण भारतामध्ये जरी नसले तरी उत्तर भारताचा बराचसा मोठा भाग त्यामध्ये व्यापलेला होता, कारण बराकपूर नंतर लखनौ व मेरठ येथील शिपायांनी उठाव केला। इंग्रजांना ठार मारणे, त्यांची घरे जाळणे, प्रसंगी कत्तल करणे असे प्रकार सुरू झाले आणि हे सैनिक दिल्लीच्या दिशेने निघाले। त्यामध्ये मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले, त्यांना शहनशहा ई हिंदुस्तान बनवण्यात आले। या लढ्याचे नेतृत्व बहादूर शाहकडे आल्यामुळं मुघल सैनिकांना देखील त्या घटनेमुळं कुरूप आला। त्यानंतर नानासाहेब पेशवे, कानपूर उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशव्यांनी केले। कुंवर सिंग, राणा कुंवर सिंग, बिहारमध्ये पाटण्याजवळ दिनापूर शिपायांनी राणा कुंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला। त्यानंतर तात्या टोपे यांनी या स्वातंत्र्य युद्धात प्रथम आघाडी घेतली, मात्र कानपूर ताब्यात ठेवण्यात त्यांना अपयश आले। सर ह्यू रोज यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर राणी लक्ष्मीबाई झाशीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली उठाव करण्यात आला। तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांना मदतीला घेऊन झाशीत राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व केले। सर ह्यू रोज याने झाशीला वेढा घालून त्यांचा पराभव केला। ब्रिटिशांनी कालपी जिंकून घेतली आणि झाशीच्या राणीला या ठिकाणी वीर मरण आले। त्यानंतर या व्यतिरिक्त अन्य काही नेतृत्व सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते, त्यामध्ये अवध बेगम हजरत महाल यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला गेला। त्यानंतर मौलवी अहमद उल्ला यांनी हिंदी फौजेचे नेतृत्व केले। नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा पलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आला। कॉलिन कॅम्बेलने लखनौ जिंकले। त्यानंतर वाराणसी अहलाबाद याही ठिकाणी उठाव झाला। येथील उठावकर्त्यांना जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला होता। लॉर्ड कॅनिंगच्या आदेशावरून मद्रास कर्नल नील लष्कर घेऊन वाराणसी अहमदाबादवर चालून आला। अलाहाबाद येथे उठाव झाला, युरोपियनांना ठार मारण्यात आले। कर्नल नील याने भारतीयांची कत्तल करून अत्याचाराचा कळस गाठलेला होता। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील उठाव। तर या महाराष्ट्रातील उठावामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्यात
उठावाचा अयशस्वी प्रयत्न केला। 1858 मध्ये नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी उठाव केला। मुंबई मधील कटचाची कल्पना येतास त्यांना तोफेच्या तोंडी दिले गेले। खानदेशात भीमानाईक कतार सिंग यांनी 7 लाखाच्या सरकारी खजिना लुटला। त्यानंतर अंबापाणी येथे उठाव झाला जळगाव जिल्ह्यातील। येथे भिल्ल व इंग्रज यांच्यात लढाई झाली, त्यामध्ये भिल्लांचा पराभव झाला। त्यानंतर कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमा साहेब यांनी उठावाचे नेतृत्व केले। त्यांना धारवाड, बेळगाव अशा अनेक ठिकाणी पाठिंबा मिळाला। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उठावाचे परिणाम। तर काय या उठावाचे परिणाम आपल्या या ठिकाणी त्याची चर्चा करायची आहे। तर सर्वप्रथम म्हणजे राणीचा जाहीरनामा निघाला। व्हिक्टोरिया राणी या राणीने या ठिकाणी जाहीरनामा काढला आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने राणीच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश झाला। भारतीयांचा असंतोष दूर करण्याचा प्रयत्न राणी व्हिक्टोरिया हिच्या जाहीरनाम्यामध्ये होता। सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत, धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही, गुणवत्ता लक्षात घेऊन नोकऱ्या दिल्या जातील, सरकार लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही, संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल, कोणत्याही कारणाने संस्थानिक खालसा केली जाणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी राणीच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला। त्यानंतर ब्रिटिशांचं हे जे धोरण बदलत गेलं भारतीयांविषयीचं, आणि विशेषतः त्यांनी पुन्हा असा उठाव घडून येणार नाही याबाबत काळजी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं। किंवा राणीचा जाहीरनामा हाच त्यासाठी त्यांनी काढलेला होता, किंवा राणीच्या जाहीरनाम्याने भारतीयांचा असंतोष कमी करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय। मात्र या 1857च्या उठावाचा खोलवर असा परिणाम भारतीयांवरती झालेला आहे, प्रादेशिक निष्ठांच्या जागी आता राष्ट्रीय भावनेचा उदय झालेला आहे। पूर्वी आपला प्रदेश, आपलं राज्य एवढ्या पुरत्याच भारतीयांच्या निष्ठा होत्या, परंतु आता संपूर्ण देश, आपला भारत हा आपल्या राष्ट्रीय भावनेच्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो। शिवाय ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरोपी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली होती। मात्र पुढे ब्रिटिशांनी भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून फोडा व राज्य करा या नीतीचा वापर ब्रिटिशांनी या ठिकाणी केलेला आहे। अर्थात हे उठावाचे परिणाम वरवरच्या स्वरूपात दिसत असले तरी सुद्धा संपूर्ण भारत ढवळून निघालेला आपल्याला दिसून येतो। अशिक्षित जनता जरी असली तरी मात्र आपल्या राज्यकर्ता म्हणजे आपले भारतीय राजे जे आहेत त्यांची संस्थानं जी खालसा झाली त्याच्यामुळं संपूर्ण भारत देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण होण्याचं हे प्रमुख कारण आहे। आणि म्हणून आपण 1857च्या उठावाला स्वातंत्र्य लढ्याचा हा पहिला प्रयत्न म्हणतो, किंवा वीर सावरकर यांनी या उठावाला भारतीयांचा पहिला स्वातंत्र्य लढा असं त्यामुळे म्हटलेलं आपल्याला दिसून येतं। तर अशा प्रकारे या ठिकाणी हा भारतीयांचा पहिला स्वातंत्र्य लढा अपयशी ठरला असला, हा प्रयत्न अयशस्वी ठरला असला, तरी भविष्यामधील स्वातंत्र्य लढ्याचा तो
पाया ठरलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। आणि या स्वातंत्र्य लढ्यानंतर मग भारतीय स्वातंत्र्य चळवळीला कशी सुरुवात झाली हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत, म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना हा जो पुढचा मुद्दा आहे तो आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।